जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मंडळी, मी संजय उतेकर आणि आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज माझी बहीण आणि भाची भाचा पुतण्या पुतणी आणि बायको आम्ही सगळे अचानक आणि भयानकमध्ये एक प्लॅन केला आहे, रिव्हर रिसॉर्ट बदलापूर। ताई आणि भाचा आणि भाची मुलुंडवरून आलेत आणि कुणाल आणि सोनू आणि बायको इथलेच आहेत। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही सोनू माझी पुतणी, हिचा पण यूट्यूब चॅनल आहे सोनू तनु उतेकर सोनाक्षी उतेकर। तर आपल्या चॅनलवरचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना सगळ्यांनी सोनाक्षी उतेकर या चॅनलवर जाऊन त्या दोघींची धमाल मस्ती आणि वेगवेगळ्या रेसिपी आणि ट्रॅव्हल ब्लॉग असतात तर जाऊन बघा तुम्ही, नक्कीच आवडेल तुम्हाला। ठीक आहे, चला मग जाऊया आपण आता रिव्हर रिसॉर्टला आणि काय काय धमाल मस्ती करतोय ते पुढे बघूया। तर मुळगावचा प्रसिद्ध असा वडापाव वैजयंती ढाबा आपण आलो आहे आणि बघताय किती मोठी कढाई आहे। ये बघा, तुटून पडलेत वडापावर। मुळगावचा फेमस वडापाव खाण्यासाठी ही मंडळी मुलुंडवरून आले बघा। चला तर आता मस्तपैकी नाश्ता करून आपण मुळगावचा वडापाव खाऊन पोटभर नाश्ता करून आता आपण निघालोय। आता समोरचाच एक लेफ्ट आहे बघा, समोर बोर्ड लावला आपला रिव्हर व्हिलेज रिसॉर्ट, इथून लेक मारायचा। तर फायनली आपण रिव्हर रिसॉर्टला आलेलो आहे आणि ही रिव्हर रिसॉर्टची एंट्री आहे। बाहेरचा व्ह्यू आहे, इकडे प्रशस्त अशी पार्किंग आहे। बघा यांचा फोटोशूट चालू झाला, आले आल्या फोटोग्राफर खास मुलुंडवरून बोलवले। शुक्रवार आहे आज, त्यामुळे इथे गर्दी नाही अजिबात। आणि आपण आता आतमधला एरिया जरा बघूया, हा प्रशस्त असा स्विमिंग पूल आहे। इकडे रेन डान्स साठी व्यवस्था केलेली आहे आणि ह्या सगळ्या रूम्स आहेत, तुम्ही स्टेला सुद्धा येऊ शकता इकडे। नंतर आपण आतूनही दाखवूया, लगेच भाऊ पण गेला फोटो काढायला, बहिणीला तेवढं हसत होता। इकडे मुलांसाठी बघा झोपाळे पाळणे, खूप छान प्रॉपर्टी आहे, निवांत असा। आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी फार कमी आहे। आणि ही माझी बहीण, कसं वाटतं तुला? छान वाटतं, मस्त, एकदम रिलॅक्स झाला। जागा कशी वाटली? छान आहे, रिव्हर रिसॉर्ट। आता अजून एक तुला स्पॉट भारी दाखवतो, चल। हा इकडे आपल्या स्वागताला उभा आहे, अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे। इकडे मोकळा लॉन आहे, किती मस्त जागा आहे बघा।
सोनू तुला कसं वाटतंय? पहिल्यांदा आली ना इकडे या रिसॉर्टला? तिसरी वेळ आहे. अच्छा, तर तुम्हाला म्हटलं मगाशी मी या रिसॉर्टला रिव्हर रिसॉर्ट का म्हणतात, कारण त्याचं कारण हे की एकदम लागूनच या रिसॉर्टला एक सुंदर अशी नदी वाहते आणि आजूबाजूचं क्लायमेट बघा, निसर्ग बघा, किती सुंदर हिरवगार निसर्ग आहे. असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेरच आलो आहे, पण एकदम निवांत अशी जागा आहे, बघू शकता. आणि इकडे अजून रिसॉर्टचं काम देखील चालू आहे. बघा किती सुंदर निसर्ग आहे, म्हणून या रिसॉर्टला रिव्हर रिसॉर्ट म्हणतात. मग कसा वाटला स्पॉट? खूप मस्त आहे, खूपच छान आहे, खूपच छान आहे. असं वाटतं ना बाहेर कुठेतरी आलं. खूप छान निसर्ग आहे. हो, पाण्यात उतरू शकतो ना, पाणी पण किती स्वच्छ आहे बघा. कसं वाटतं इकडे येऊन? आणि हे कसं आहे स्पॉट? कसं आहे स्पॉट? जबरदस्त, एकदम जबरदस्त. मस्तपैकी नदीत भिजून झाल्यानंतर आता आम्ही जेवायला आलो आहे. हे माझ्या मागे बघताय ते आपलं लंच होम आहे. चला आता बघूया जेवणाला काय काय आहे. इथे जेवणामध्ये बघूया आपण काय काय आहे. कांदा आहे, लिंबू आहे, त्यानंतर लोणचं आहे, इथे व्हेज भाजी आहे, इथे गुलाबजाम आहे, इकडे पुरी आहे, त्याच्यानंतर भात आहे, इथे वरण आहे, ती मिक्स व्हेज भाजी आहे, चिकन कढी. इकडे जेवणाला सुरुवात केली आहे. मग कसं आहे जेवण? कसं आहे सोनू जेवण? तू काय घेतलं? नॉनव्हेज चिकन? कसं आहे जेवण? भाविका, भाविका व्हेज आहे. व्हेज जेवण कसं आहे? भरपूर अशी सनस्क्रीन नाहीतर कोल्डक्रीम लावायची, चेहरा टॅन होत नाही, काळा पडत नाही. मस्तपैकी जेवण झालं मित्रांनो आता, आणि आता इकडे पाणी आणि हे चालू केलंय, वरती गाडी चालू आहे, माहित नाही तुम्हाला आवाज येतोय की नाही.
तर मस्तपैकी आता आमचा पाण्यामध्ये एन्जॉय करून झालंय. आता थोड्या वेळाने कपडे चेंज करून पुन्हा एकदा फोटोशूट होईल. तर कसा वाटला तुम्हाला हा इकडचा अनुभव? खूप म्हणजे खूप मजा आली यावेळी. म्हणजे आधी नदीवरती आणि आता इथे स्विमिंग पूलवरती खूप म्हणजे वेगळाच काहीतरी एक्सपिरियन्स आला आता. आणि फोटो तर विचारत नका आम्ही काय करतो. तर नदीमध्ये आणि स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी एन्जॉय करून आम्ही आता बाहेर आलो आहे. आता या ठिकाणी थोड्या वेळाने चहा आणि नाश्ता आहे. चहा नाश्ता करून आम्ही परतीचा प्रवास चालू करू. तर मस्तपैकी पावभाजीचा आनंद घेत आहेत. ताई कशी आहे पावभाजी? ताई कशी आहे पावभाजी? सोनू फूड क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे सांगायचं झालं तर फूडसाठी एक नंबर, ॲटमॉस्फिअरसाठी एक नंबर, रेट पण एकदम रिझनेबल आहेत. तर तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. एकदम रिझनेबल रेट आहे. 500 रुपयामध्ये सकाळी तुम्हाला सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण व्हेज नॉनव्हेज, संध्याकाळी चहा नाश्ता. सो नक्की व्हिजिट करा रिव्हर विलेज रिसॉर्ट. तर दिवसभर मस्तपैकी एन्जॉय करून आम्ही आता परतीच्या प्रवासासाठी निघतो आहे. तर कसा होता हा एक्सपिरियन्स? जबरदस्त. तर नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा. खूप छान फूड आणि वातावरण आणि नदी तर एक नंबर होती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.